आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथे महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून दरडीचा काही भाग हटवण्यात येत होता, त्यामुळे महामार्गावरची एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. आज ही दरड संपूर्ण रस्त्यावर आल्यानं आता दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. आपण ही दृश्य पाहू शकतो. 2 दिवसांपूर्वी या दरडीखालती 2 मृतदेह सापडले होते, मात्र आजच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळते आहे. दरम्यान ही दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो आहोत. इथे हा वरचा मातीचा भाग सगळा धसला आहे आणि खालती रस्त्यावर येऊन कोसळला आहे. इथे खालची जी लाईन आहे, इथे हा पाणी जिथे संपतं आहे तिथे आपल्याला रस्ता सुरू होताना दिसतो आहे, पण महामार्गावर ही सगळी दरड कोसळली आहे. डोंगराचा भाग आहे, मातीचा हा सगळा कमकुवत झाला होता आणि तो जसाच्या तसा खालती आला महामार्गावर, आणि त्यामुळे कोल्हापुरातल्या या भागातली वाहतूक, कुमठ्याच्या जवळचा हा सगळा भाग आहे, इथे दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे.